अरे क्यों लगाना हमें ना। हाँ बिल्कुल, सिंध के राइस लेके आए क्या इसको? आओ क्या? अरे यार बहुत बढ़िया भैंस लाया आज बाजार में। सही है सही है मित्रांनो, हा राजूर बाजार आहे आणि या राजूर बाजारामध्ये काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात म्हशींची आवक सुरू झालेली आहे। गाई म्हशी फार जास्त प्रमाणात येऊ लागलेले आहेत आजच्या बाजारामध्ये। अशीच एक मुर्रा का है ना, मुर्रा जाफर जातीची एक फार जबरदस्त म्हैस या बाजारामध्ये आलेली आहे। उंचीला कमी आहे परंतु दुधाला जबरदस्त असणार आहे, अंगावर भरमसाठ ताकद आहे। येऊ द्या मागे एकदा। जंजलेली आहे, काय खाली हेला खाली सुंदर असा हेला आहे। बर आता कोण आहे मालक? यस, बड़े भाई छोटे भाई दोनों मालक है। चलो आ जाओ सामने नजदीक, दोनों भी भैंस के पास आ जाओ, बच्चा भी उसके पास रखो। ये देखो ही एक सुंदर अशी फार जबरदस्त भैंस या ठिकाणी आहे। आणि कितव्यांदा आता ही? पहिल्यांदा जन्मलेली आहे, पहिला रूम आहे। एक टाइम पे कच्चा 4 लीटर दूध। कितने दिन की है? दो दिन हुए जनने को, और अभी इसके नीचे कच्चा 4 लीटर दूध है। तो उस हिसाब से देखा जाए तो दिन का एक टाइम का है ना, टाइम का 4 लीटर और दिन का दो, दिन का हाँ दिन का 8 लीटर, मतलब दिन का एक दिन का हाँ ना हो ना, दिन का 8 लीटर दूध देती है। टाइमाला 4 लीटर दूध देनारी खूब जबरदस्त म्हैस या ठिकाणी आहे आणि पहिलारूच आहे, त्याच्यामुळे दुधामध्ये निश्चित वाढ होईल। बरोबर आहे। खुराक किती लागते बरं एका टायमाला? 2 किलो 2 किलो ढेप पपडी, 2 किलो पपडीला 4 लिटर दूध। अशी जबरदस्त आज रोजी दुधाच्या म्हणजे म्हशीच्या दुधाला एक मिनिट हां। बरं आता आपले हे व्यापारी आहेत, काय नाव म्हटलं आपलं? मुस्तगीम शेख मुस्तगीम कुरेशी, कहाँ से? दाबाड़ी, ये अपना बदनापुर जिला जालना के दाबाड़ी के एक व्यापारी है। आप दोनों भाई भाई? हाँ। चलो भाई भाई दोनों साथ में हैं, एक भैंस उनके साथ है, उसका हेला भी साथ है। और ये मोबाइल नंबर बोल दो, मैं पहली बात ये बता मेरे को कि नंबर तो लूँगा मैं, क्या हमेशा आपके पास भैंस बिक्री के लिए है? कभी भी 24 घंटे कभी भी कॉल करो, कभी भी आओ। कहाँ मिलेगी? दाबाड़ी। दाबाड़ी में भैंस अपने दावन में रखते हैं आप? जाँच की है। जाँच की मतलब जात मुर्रा? हाँ बिल्कुल, एक नंबर जात की है, क्वालिटी की भैंस है। अभी नाम बोल दिया आपने, मोबाइल नंबर बोलो। 9 23 66 52 33। यस, और कौन से बाजार करते हैं आप? वड़द बाजार, गेवराई बाजार, जालना बाजार, राजूर। बिल्कुल राजूर बाजार। अभी देवलगा राजा में मुलाकात हुई थी मेरे सर से एक बार। मगर के जाके नीचे का जरा फोटो लो उसका सर। हाँ भी हाँ जरा कास्ट का फोटो सर। बस 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 वही चीज रखो। तर अशा या राजूर बाजारातल्या म्हशीचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये कळवा। अजून आपल्याला म्हशीचे व्हिडिओ बघायचे असतील तर खूप मोठ्या प्रमाणात म्हशींची आवक या ठिकाणी झालेली आहे। खूप चांगल्या चांगल्या म्हशी, चांगली चांगली बैलं, गावरान बैलं, गीर बैलं, गीर गाई, संकरित गाई, संकरित बैलं, त्याचप्रमाणे म्हणजे देवणी असेल, माळवा असतील, नागोर असेल, खिलार असेल, अशा सर्व प्रकारच्या बैलांचे, गाईंचे, म्हशींचे व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर आपण आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा। या बाजार संरक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फाटासुद्धा असतो, तर अशा बाजाराचं महत्त्व फार वाढलेलं आहे। आपल्याला राजूर बाजार आवडत असेल तर निश्चितपणे आपण कधी भेट देऊ शकता। प्रत्येक रविवारी बाजार भरतो, मोठ्या प्रमाणात भरतो, गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, सर्व प्रकारची जनावरे या बाजारामध्ये विक्रीला असतात। मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका। धन्यवाद।